चालू करा का? हाँ। नमस्कार, मी राहुल पवार, मुक्काम पोस्ट खेडे बोकरी, तालुका चोपड़ा, जिल्हा जळगाव। शेतकरी मित्रांनो, माझा पपईचा हा जो वरचा गोंड पाने आहेत, ही सरी पाने अशी गोळा होत होती। दुसरी गोष्ट, या बुंद्यापाशी काळे काळे स्पॉट इथं बुरशी लागलेली होती। त्यानंतर ही पानांचं पूर्ण जळून अशी गोळा होत होती। जसा एक प्रकारे व्हायरस आहे असं मला भासत होतं। मग मी याच्यावरती दुकानदाराकडे जाऊन फवारणी केली, पण कुठलाही परिणाम मला दिसला नाही। मग मी संजय चौधरी, बायोफीड सोल्यूशन जळगाव यांना संपर्क साधला। त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रतिपंप एका 200 लिटर टाकीमध्ये ट्रायकोडर्मा 1 किलो आणि 2 किलो गूळ याचं मिश्रण 4 दिवस पडू दिलं, आणि 4 दिवसांनी या बुंद्यापासून खाली ड्रेंचिंग केलं। त्याच्याने दुसरी आणि वरून मी चिलेटेड झिंक 20 ग्रॅम, चिलेटेड मायक्रोन्यूटन 20 ग्रॅम, सिलिकॉन बेस्ड स्टिकर त्याच्यामध्ये, आणि बुरशीनाशक M45 साप 30 ग्रॅम प्रतिपंप अशी फवारणी वरून केली। त्या फवारणीमुळं मला आज माझी प्लॉट, जो पपईचा प्लॉट आहे, तो पूर्णपणे व्यवस्थित 100% रिझल्ट भेटलेला आहे। तरी मला शेतकरी मित्रांना एक सांगायचं आहे की कृपया करून ज्याने कोणी पपई लागवड केली असेल त्यांनी एक वेळेस संजय चौधरी यांना आपले प्रॉब्लेम सांगावेत। त्याने सांगितल्याप्रमाणे ही जी ड्रिपची नळी आहे ही आधी नळी इथं होती, परंतु संजय चौधरी म्हटल्याप्रमाणे मी एका बिल्लासोबती ती नळी ठेवलेली आहे, 5-6 इंचावर ठेवल्यामुळं आता पपईचा प्लॉट माझा हा परिपूर्ण व्यवस्थित, पानं माझी फ्रेश होऊन गेली आहेत। दुसरी गोष्ट, हे बघा, पूर्णपणे नवीन पपई सुधारलेली आहे। तसेच ज्या पपईची पानं पूर्ण खराब झाली होती त्याला आता नवीन बारीक बारीक पानं येत आहेत खाली बेसमेंटला। तुम्हाला दाखवतो मी असा व्हायरसचा प्रकार मला होता, पण आता नवीन कुठलीही काळी अशी झालेली नाही, पूर्णपणे पपई माझी सुधारलेली आहे। त्या याला बेसमेंटला आता नवीन पानं फुटत आहेत, बारीक बारीक पानं फुटत आहेत। त्यामुळं शेतकरी मित्रांना एक विनंती आहे की संजय चौधरी सर, जळगाव बायोफीड सोल्यूशन, त्यांना संपर्क करा, त्यांच्या युट्यूब चॅनलवरती सर्च करा आणि त्यांच्या सांगितल्याप्रमाणे फॉलो करा। तुम्हाला हमखास चांगल्या प्रकारे उत्पन्न भेटेल अशी मी तरी माझ्या परीने मला वाटतंय। धन्यवाद। पपई दिली काय तू?